आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। देशात गेल्या 24 तासात 1,94,000 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत। कालच्या तुलनेत आजच्या 15.8% रुग्ण वाढ झाली आहे। कालच्या तुलनेत आज देशात 26,657 रुग्णांची वाढ झालेली आहे। 60,402 रुग्ण कोरोनावर मात करत बरे झाले आहेत, तर देशभरात काल 442 जणांचा मृत्यू झाला। देशात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट मुंबईत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे, मात्र या नियमावलीची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। मुंबईत मागील 2 दिवसात जरी संक्रमित रुग्णांचा आकडा 30%हून 20%वर आला असला तरी धोका अजून टळलेला नाहीये। दादरच्या भाजी मार्केटमधील गर्दी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। नवी मुंबईच्या मार्केटमध्ये रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते, याबाबत साम टीव्ही न्यूजने बातमी दाखवली होती। या बातमीची पालिका प्रशासनाने दखल घेतलेली। एपीएमसी मार्केटमध्ये कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याविषयी दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत। एपीएमसीच्या 5 मार्केटमध्ये दिवसरात्र कोविड टेस्टिंग केंद्र कार्यरत करावीत। एपीएमसी प्रशासनानेही येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत। पालघरच्या तलासरी तहसीलदार कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय। महसूल विभागातील 2 तलाठी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ग्रामीण रुग्णालयातील ही प्रत्येकी 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। तलासरी तालुक्यात 39 ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या प्रमिला राजे रुग्णालयातील आरोग्य पथकालाच कोरोनाची लागण झालेली आहे। निवासी डॉक्टर, प्राध्यापक यांच्यासह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। मागील 10 दिवसात 16 निवासी डॉक्टर, 4 वैद्यकीय अधिकारी, 4 प्राध्यापक आणि 17 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। कोरोनातून अनेक रुग्णांना बाहेर काढणाऱ्या आरोग्य रक्षकांनाच कोरोना झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत, मात्र या निर्बंधांना सोलापूरकरांनी केराची टोपली दाखवली आहे। कारण सोलापूर एपीएमसीमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते, यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय। बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क सुद्धा नसल्याचं निदर्शनास आलंय। नागरिक जर असेच वागत राहिले तर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे। सुदैवाने लक्षणं सौम्य असल्यानं काळजीचं कुठलंही कारण नाहीये। गडकरींनी स्वतःला होम क्वारंटाईन केलंय। माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि विलगीकरणात राहावं असं त्यांनी ट्विट केलंय। मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर वाळूची कलाकृती साकारून गेटवेल सून लता दीदी असा संदेश दिलाय। लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। औरंगाबाद शहरात एक आणखी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। थकीत वीज बिल वसुलीला गेलेल्या महावितरणाच्या पथकाला शिवीगाळ दमदाटी करत पळवून लावल्याची घटना घडली आहे। शिवाय या पथकावर दगड भिरकावल्याचंही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महावितरणचे चिखलठाणा विभागाचे सहाय्यक अभियंता विजय गणेश काथार हे मंगळवारी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत 3 पथकं करून संजय नगरात कारवाईसाठी गेले होते। यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। शस्त्रक्रिया करून हवी असेल तर खाट घरातून आणा असा अजब सल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी महिलांना दिलाय। यवतमाळच्या घाटंजी रुग्णालयातील पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा असा मानसिक छळ सुरू आहे। रुग्णालयात खाटा कमी पडतायत आणि त्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना घरूनच खाटा आणा म्हणून सांगण्यात आलेले आहे। एवढंच नाही तर 7 जानेवारीला शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्यानं सकाळी 8 वाजेपासून महिलांना उपाशी राहण्यास सांगण्यात आलं, मात्र त्या दिवशी डॉक्टरच आले नाही, त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। गोकुळच्या संचालकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आंदोलनात भाषण करताना नेत्यांच्या एकेरी शब्दात उल्लेख केल्यामुळे एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी गोकुळच्या संचालकासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
नाशिक जिल्ह्यातील पेठ कृषी विभाग गैरव्यवहार प्रकरणी कृषी विभागातल्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 2011 ते 2017 या काळामध्ये कृषी विभागाच्या 16 अधिकाऱ्यांकडून 50 कोटी 72 लाखांचा गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर मागील आठवड्यात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या टार्झन चित्रपटातील अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे, त्यात ते जखमी झालेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याकडे जात असताना बिर्जेंनी काही गोळ्या घेतल्या, त्यामुळे त्यांना काही मिनिटांनी गुंगी येऊ लागली, ज्यामुळे त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी डिव्हायडरवर आदळली. वेग जास्त असल्यामुळे भीषण अपघात झालाय. पुरोगामी महाराष्ट्र फक्त नावालाच उरलाय का असा प्रश्न पडावा इतकी धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. अनुसूचित जाती जमातीचे असल्यानं एका वकिलाला रो हाऊस नाकारण्यात आलंय. औरंगाबादच्या चिखलठाणा भागात ही घटना घडलेली आहे. महेंद्र गंडले असं या पीडित वकिलाचं नाव आहे. 30 लाख रुपयांना ते एक रो हाऊस घेणार होते, मात्र घर विकणाऱ्यांनी एका व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवलं. त्या व्यक्तीनं त्यांना आपली जात विचारली. आम्ही महार जातीचे आहोत असं सांगितल्यावर तुमच्या जातीच्या लोकांना घर द्यायचं नाही असं आमच्या मालकानं सांगितलंय असं ती व्यक्ती म्हणालाय. सोलापुरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे 6 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत आरोपी निखिल कांबळे याला रंगे हात पकडलाय. त्याच्याकडून पोलिसांनी 7 दुचाकींसह 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन पर्यटनस्थळांसह देवस्थान परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. असं असलं तरी हौशी पर्यटक जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, नाणेघाट, ओझर, लेण्याद्री या परिसरातील पर्यटनस्थळी आणि देवदर्शनासाठी दाखल होत आहेत, त्यामुळं नारायणगाव पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. गोंदियात अवैधरित्या दारू काढणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत 84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आगामी निवडणुकीत शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी याकरिता पोलिसांकडून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांवर धाडी टाकून कारवाई केली जाते. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं अनधिकृत असल्यानं अशा घरांना नवी मुंबई महापालिका 3 पटीनं मालमत्ता कर आकारते. राज्य शासन ही सर्व घरं नियमित करत असल्यानं या घरांचे 3 पटीनं लावण्यात आलेले कर रद्द करण्यात यावे अशी मागणी नवी मुंबई शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे. पालघरच्या समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या 2 फिलनेस या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले हे 2 मासे तारापूर येथील समुद्र किनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या मासेमारी जाळ्यात अडकले होते. राजस्थानहून हैदराबादच्या दिशेनं नेण्यात येणाऱ्या 58 उंटांची अमरावती पोलिसांनी सुटका केली आहे. या सर्व उंटांना तस्करीसाठी नेलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. उंटांची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्रानं केली होती. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले 58 उंट ताब्यात घेतलेले आहेत. या उंटांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पनवेल तालुक्यातील माणघर मोसारा या भागामध्ये लोकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय, तेही एका कोल्ह्यामुळे. कोल्हा माणसांना पाहून पळून जाण्याऐवजी लोकांवर हल्ला करतोय. माणघर मोसारा या परिसरामध्ये 8 ते 10 जणांवर या कोल्ह्यानं हल्ला केलाय. 8 ते 10 जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. असं असताना देखील कर्नाटकमधील हालसे तुंगावमध्ये लोकांनी चक्क एका सापाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून गावात सापाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की गावात दर 3 वर्षांनी कायर नावाचा सण साजरा केला जातो. शेतातील लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे लोक कायरची पूजा करतात. यावर्षी याच काळात गावच्या शिवारात लक्ष्मी मंदिराच्या समोरील झाडावर नागराज अवतरले. मध्य प्रदेशमधल्या दलुपुरा गावात एका माकडाच्या 13व्या विधीला मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालंय. 1-2 नव्हे तर जवळपास 1,500 लोकांनी यावेळी हजेरी लावली होती. यावेळी लोकांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. थंडीमुळे या गावात माकडाचा मृत्यू झाला होता. यानंतर गावकऱ्यांनी 30 डिसेंबरला विधिवत माकडावर अंत्यसंस्कार केले.
इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती, पाहत रहा साम टीव्ही।